शिक्षण मंत्री करा असा खोचक टोला काँग्रेस नेते पृथ्वीराज चव्हाणांनी लगावला आहे. सरकार त्यांचंच आहे. आता अब्दुल सत्तारांना कदाचित शिक्षण मंत्रीच करतील. आता बघू काय सगळेच मग त्याचे निकालच लागायचे प्रश्न. कसं आहे की अशी राज्यात अस्थिरता निर्माण झाली की मग अशा प्रकारचे घोटाळे वगैरे कुणाला वेळच नसतो बघायला. सरकार कोण मंत्री कोण होणार, कुठल्या मंत्र्याला काय खातं होणार तेच बघायचं. बाकीच्या सगळ्या गोष्टी लपून जातात. आणि त्यामुळं मला वाटतं की राज्यामध्ये जी एक परंपरा होती एक चांगल्या प्रशासनाची ती कुठेतरी नष्ट व्हायला लागलेली आहे. अब्दुल सत्तार म्हणत असतील त्यांचा या घोटाळ्यामध्ये संबंध नाही तर मग कोणाचा आहे हे त्यांनी सिद्ध करावं. त्यांना बदनाम करण्याचं कारस्थान असेल तर त्यांनी सीआयडी चौकशी करण्याची मागणी करावी असं शिवसेनेचे नेते चंद्रकांत खैरे म्हणाले. तसं माझं म्हणणं अब्दुल सत्तारांच्या बाबतीत असं आहे की ते आमचे जुने मित्र आहेत. त्यांना मी सांगणार की तुम्ही उगाच बडबड करू नका, शांत राहा. जे काही असेल चौकशी तुम्ही सरकारला सांगा, सीआयडी चौकशी करायला लावा आणि त्या चौकशीतून काय होतं पहा. नसेल तुमच्यावर तर मुक्त व्हा तुम्ही या आरोपातून, असं माझा त्यांना सल्ला आहे. कारण ते माझे जुने मित्र आहेत म्हणून त्यांना मी प्रेमाने सल्ला देतो. एक महत्त्वाची बातमी आहे. भंडाऱ्यातील लाखनी पोलीस ठाण्यातील अधिकाऱ्यांनी अक्षम्य बेजबाबदारपणा दाखवलाय. पीडितेवर पुन्हा सामूहिक बलात्कार करण्यात आला. या प्रकरणी बातमी न्यूज 18 लोकमतनं दाखवली होती. त्याची वरिष्ठ पोलिसांकडून दखल घेतली गेलेली आहे. लाखनी पोलिसांवर झालेल्या आरोपांची भंडारा उपविभागीय पोलीस अधिकारी संजय पाटील यांच्यामार्फत चौकशी सुरू झालेली आहे. त्यामुळे दोषी अधिकाऱ्यांवर कारवाई होणार असल्याचं स्पष्ट झालंय. भंडारा पोलीस अधीक्षक लोहित मतानी यांनी तसे संकेत दिले. गोरेगाव इथं बलात्कार झाल्यानंतर पीडित महिला लाखनी पोलीस स्टेशनला आल्याचं समोर आलं. तिच्यावर वेळेत लक्ष दिल्यास तिच्या बाबतीत दुसरा झालेला बलात्कार टाळता आला असता असा आरोप शिवसेना प्रवक्त्या मनीषा कायंदे यांनी केलाय. लाखनी पोलिसांची अक्षम्य चूक यातून समोर आलेली आहे. न्यूज 18 लोकमतनं हा मुद्दा उचलून धरल्यानंतर चहूबाजूंनी कडाडून टीका होते आहे आणि आता वरिष्ठ अधिकाऱ्यांमार्फत चौकशी या सगळ्या प्रकरणाची होणार आहे. मनीटेरियन ग्राउंडवर जे तिथे जे महिला पोलीस कर्मचारी होती त्यांनी त्यांच्यासोबत त्यांना महिला कटमध्ये ठेवलेला होता सकाळपर्यंत. पण सकाळी ती महिला ते काही न सांगता निघून गेली आणि या सीसीटीव्ही फुटेज पण चेक केलेला आहे. आता त्यामध्ये जर पोलिसांची काही चूक झालेली आहे किंवा नाही याच्यावर आम्ही एसडीपीओ पाटीलला इन्क्वायरी दिलेली आहे.